बिझनेसमॅन आणि एंटरप्रेनर या दोघांच्या मध्ये फरक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ऍक्च्युली तो फरक काय आहे तो एक वेगळ्या चर्चेचा विषय. आज मी जे काही तुमच्या समोर बोलणार आहे ते एंटरप्रेनर या कॅटेगरीबद्दल आणि त्याच्यातही मैत्रीने सांगितल्याप्रमाणे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या व्यवसाय आहे त्यांना मी काय सांगणार. मी ज्या आज बोलणार आहे ते घरात जे पहिल्यांदा व्यवसाय चालू करू इच्छितात किंवा ज्यांनी केला आहे त्याच्या संदर्भात. आणि आधीच सांगतोय की हसू नका पण मी इंजिनियर आहे. आजकाल इंजिनियर सुद्धा फार जोक केले जातात. इंजिनियर आहे त्याच्यानंतर मी करिअर सुद्धा कोर इंजिनिअरिंग मध्येच केलंय आणि व्यवसाय सुद्धा कोर इंजिनिअरिंग मध्येच केलाय. म्हणजे मी इंजिनियर वडेवाला किंवा मग इंजिनिअरिंगच्या डिग्रीला हार घालून चहाचा स्टॉल वगैरे अशा टाईपचं बिझनेसमन नाहीये. ते काय सोशल मीडियावरती जास्त बागडल्यामुळे हे आजकाल असे डिस्क्लेमर्स द्यायला लागतात. तर दोन परस्पर विरोधी गोष्टी सांगतो. एक मुलगा असतो किंवा मुलगी असते ती आपल्या वडिलांकडे जातात आणि मुलगा म्हणतो की माझ्याकडे एक कल्पना आहे तिला मला बिझनेसमध्ये परावर्तित करायचंय, मला बिझनेस करायचंय. वडील त्याच्याकडे जे वर्तमानपत्रात घडलेले असतात किंवा आजच्या प्रथेप्रमाणे मोबाईलमध्ये मग्न असतात ते त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष देतात, बोलत काहीच नाहीत. बोलतात ते मुलाच्या आईशी. ड्युट्याला म्हणावं ते व्यवसायाचं फूल डोक्यातनं काढून टाक, नोकरी मिळाली ती व्यवस्थित कर म्हणावं आणि उद्या जर त्यांनी व्यवसाय चालू केला आधीच सांगून ठेवतोय तर मी कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. मुलाला खर तर घरामधन मॉरल सपोर्टची अपेक्षा असते. घरची लोक मात्र ह्याला आर्थिक सपोर्ट द्यावा लागेल की काय या विवंचनेत असतात. दुसऱ्या दिवशी ती माऊली डोळ्यामध्ये पाणी वगैरे आणून मुलाला म्हणते की अरे बाबा हे व्यवसाय वगैरे आपल्याला काही शिकणार नाहीये, तुला तसाही चांगला जॉब लागलेला आहे मल्टीनॅशनलमध्ये, तो तू कर, सुखाने जग, आम्हालाही सुखाने जगू दे. आणि अशा रीतीने मग एका बिझनेस कल्पनेचा अकाली अंत होतो, भ्रूण हत्या. आणि हे हत्या करणारे नेहमी आईवडीलच असतात अशातला भाग नाहीये. कधी कोणी काका काकू मामा मामी कोणी दूरचा नातेवाई कधी एखादा मित्र सहकारी कोणीही हा रोल अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावू शकतो. आता याच्या बरोबर दुसरी विरोधी गोष्ट अशी आहे कि म्हणजे तुम्ही आपल्या त्या सातारा रोडला गेलो ना तर तुम्हाला सगळीकडे ते चुलीवरचं वाचायला मिळेल. म्हणजे चुलीवरच्या भाकरीपासून चालू झालेला हा प्रवास वांग्याची भाजी मिसळ चिकन मटण पुलाव बिर्याणी चुलीवरचा चहा परवा मी ऐकलं चुलीवरचं आईस्क्रीम इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे मला तर आता अशी भीती वाटायला लागली की तो हॉटेल मालक शेवटी गिरायकाला म्हणेल की आता तुम्हीच चुलीवरती बसा आणि तर अशी आपल्याकडे ना कुठल्या एकेका गोष्टीची क्रेज असते. तसं सध्या या उद्योग विश्वामध्ये एका गोष्टीची क्रेज आहे आणि ते म्हणजे उद्योजक. मिसरूड न फुटलेल्या कॉलेज कुमारापासून ते उच्चपदस्थ मंत्र्या संत्र्यापर्यंत प्रत्येक जण हा उपदेश देत सुटलेला आहे की उद्योजक व्हा. त्याच्यामध्ये काही चूक नाही, इनफॅक्ट आपण त्याच्याबद्दलच आज बोलणार आहे. फक्त उद्योजक होण्याच्या आधी उद्योजकीय मानसिकता काय आहे याचं आकलन होणं आपल्याला फार गरजेचं आहे. काही महिन्यांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे एक तरुण आपली कैफियत मांडत होता. मी डबल ग्रॅज्युएट आहे, पीएचडी झालेला आहे पण गेले एक वर्ष झाले मला जॉब नाहीये तर मी काय करू. तर पुढे असलेले वक्ते पटकन म्हटले की जॉब नाहीये उद्योजक हो. मला असं वाटतं की उद्योजक होण्याच्या अगोदर ह्याच्या मागे काय काय भूमिका असायला पाहिजे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि ते जाणून जर घ्यायचं असेल तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरसाठी मला वाटतं की जॉब करण्यासारखा चांगला दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे व्यवसायात शिरण्याआधी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरनी जॉब करावा का असं जर कोणी मला प्रश्न विचारला तर मी मोठ्या अक्षरात सांगेल की हो. त्याचे कारण अनेक फायदे आहेत. आपल्याला चांगल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस काय आहेत ते कळतं. कुणास ठाऊक की ज्या बिझनेस
जी थिंगी तुमच्या मनामध्ये आहे तिचं जर ज्योतीमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर एखादी चांगली बिझनेसची आयडिया पण आपल्याला त्या जॉबच्या ठिकाणी मिळू शकते. जी काय तुम्हाला सॅलरी रेम्युनरेशन मिळतं त्याच्यामधनं तुम्ही सेव्हिंग करून वर्किंग कॅपिटल म्हणा मार्जिन मनी म्हणा हे तुम्ही तयार करू शकता. व्यवसायाच्या अनुषंगाने लागणारे जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ज्याला आपण सेल्स मार्केटिंग डिझाईन एचआर डिपार्टमेंट फायनान्स या सगळ्यांची थोडी का होईना तोंड ओळख आपल्याला नोकरीच्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. मी एक तीन प्रश्न सांगतो तुम्हाला तीन प्रश्न ज्याला आपण सेल्फ सायकोमेट्री टेस्ट म्हणूयात की प्रचंड कष्ट करण्याची तयारी आहे का. दुसरं म्हणजे धोक्याचं विश्लेषण रिस्क अनालिसिस आणि मी धोका घेणं नाही म्हणत आहे धोक्याचं विश्लेषण करता येतं का. आणि तिसरं म्हणजे जर एखादं अपयश आलंच तर त्याला खुल्या मनाने सामोरं जाण्याची आपली तयारी आहे का. या तीन प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर तुम्ही उद्योजक बनण्यासाठी रेडीमेड मटेरियल आहात. पण जर असं आहे का की हे गुण माझ्यामध्ये नाही आहेत तर मी उद्योजक बनायचंच नाही तर असं नाही आहे. उद्योजक बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर शिकता येतात हा सगळ्यात चांगला भाग आहे. एंटरप्रेनर्स आर बॉर्न अँड दे आर नॉट मेड असं कोणीतरी म्हणून गेलंय माझा त्या विधानावरती पूर्ण आक्षेप आहे. कारण ही उद्योजकता जी आहे ही आपल्याला शिकता येते फक्त आपली शिकण्याची तयारी हवी. आणि इथेच मी उद्योजकाच्या मानसिकतेची पहिली प्री कंडिशन सांगतो ती म्हणजे लर्निंग अनलर्निंग आणि रिलर्निंग ही प्रोसेस आपण समजून घेतली पाहिजे. माझ्यासारखे मराठी माध्यमातून शिकलेले आम्ही जे सगळे लोक आहोत तुमच्यातही अनेक जण असतील आपण ते लहानपणी एक सुविचार ऐकतो की मनुष्य हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो नंतरच्या काळामध्ये एक बाळगोद वाक्य म्हणून आपण ते विसरून जातो. मला असं वाटतं की होणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने हे वाक्य आपल्या मनामध्ये कोरून ठेवायला पाहिजे. कारण काय होतं की व्यवसायाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण हे जे काही शिकतो ते आपल्याला कोणाला तरी दुसऱ्याला ट्रान्सफर करावं लागतं डेलिगेट करावं लागतं ही राहते अनलर्निंगची प्रोसेस. आणि आपल्याला स्वतःला नवनवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी कायम तयार राहावं लागतं आपला मेंदू कायम रिकामा राहावा लागतो ही झाली रिलर्निंगची प्रोसेस. त्याच्यामुळे लर्निंग अनलर्निंग आणि रिलर्निंग ही टॅगलाईन प्रत्येकाने आपल्या मनामध्ये अगदी ठामपणे लिहून ठेवावी. दुसरी प्री कंडिशन मला असं वाटतं की ती म्हणजे निर्णय क्षमता. बऱ्याचदा असं होतं की निर्णय क्षमता असणे म्हणजे आपल्याला चांगले निर्णय घेता यायला पाहिजे याची आपण एक वाट बघत असतो ते शिकण्याचा प्रयत्न करतो. पण एक लक्षात येत नाही की चांगले निर्णय घेण्यासाठी अगोदर बरेच चुकीचे निर्णय घेतले जातात. म्हणजे ती कोणाची घेण्याची इच्छा नसते पण आपल्याला काही कळतच नसतं सुरुवातीला की आपला निर्णय बरोबर येणार आहे की नाही येणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सातत्याने ऍक्च्युली निर्णय घ्यावे लागतात. इथे मी तुम्हाला ते आपल्या ओपनिंग बॅट्समनचं उदाहरण देऊ इच्छितो. तो जेव्हा आणि ते टेस्ट क्रिकेटचे ओपनिंग बॅट्समन बरं का हे 2020 वाले नाही ते जेव्हा येतात क्रीजवरती तेव्हा बराच काळ तो फास्ट बॉलर काय वेगाने बॉल टाकतोय इनस्विंग होतोय आउटस्विंग होतोय हे त्याला खरं तर काही कळतच नसतं. कधीतरी बाय फ्लूक एखादा कट लागतो एखादा रन मिळतो कधी चौकारही मिळून जातो. पण नंतर तो जसा जसा त्या क्रीजवरती स्थिर स्थावर होत जातो तेव्हा तो लेदरचा बॉल त्याला फुटबॉल सारखा दिसायला लागतो आणि मग त्याचं प्रत्येक फटक्यावरती नियंत्रण यायला लागतं. निर्णय क्षमतेचं एक्झॅक्टली असते सुरुवातीला आपल्याला काही कळतच नाही आपण एखादा निर्णय बरोबर येऊनही जातो पण मग जसजशी त्याची सवय लागत जाते तसतशी आपले निर्णय सुद्धा योग्य यायला लागतो. आणि एकदा का हे निर्णय मग घ्यायची सवय लागली की त्याला जोड लागते ती म्हणजे कृतीशीलतेची ही आपली तिसरी प्रिकंडिशन झाली. कारण घेतलेल्या निर्णयांवरती जर आपण कृतीशीलता दाखवली नाही तर त्याचा काहीही फायदा नाही. आमच्या शाळेमध्ये बोरकरांची फार छान कविता होती त्याच्या दोन ओळी अशा होत्या त्या कवितेची सुरुवात की गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काढी म्हणायचा न मनाशीच की या जागेवर बांधी न वाणी कमले कल्पनेची इंगले चढवून काहीच फायदा होत नाही. प्लॅनिंग विदाउट ऍक्शन इज जस्ट हॅल्युसिनेशन हे हेन्री फोर्ड म्हणून गेले. एकदा का मग आपण लर्निंग अनलर्निंग रिलर्निंग निर्णय क्षमता आणि कृतीशीलता हे शिकलो की मग आपण स्वप्न बघण्याचे हकदार बनतो आणि तेही जागेपणी.
आणि स्वप्न जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ते साकार होण्याची पण शक्यता नसते. म्हणजे ते लॉटरीचं तिकीट काढल्याशिवाय जशी आपल्याला लॉटरी लागण्याची सुतराम शक्यता नसते त्याचप्रमाणे स्वप्न बघितल्याशिवाय ते साकार होण्याचीही शक्यता नसते. फक्त फरक असा आहे की इथे लॉटरीचं तिकीट आपण काढत असतो आणि त्याचं नशीब कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात असतं. इथे आपल्याला स्वप्नही आपल्यालाच बघायची आणि आपल्यालाच साकार करायची. आणि मग ही साकार करायची असतील तर त्याच्यासाठी पाचवी प्री कंडिशन आहे आणि तो म्हणजे चिकाटी आणि पाठपुरावा. या उद्योग विश्वामध्ये मी असे अनेक लोक बघितलेले आहेत की ज्यांनी केवळ चिकाटी आणि पाठपुरावा ह्या जोरावरती आपल्या उराशी 20-20 वर्ष जपून ठेवलेली स्वप्न साकार केली. मॅकडोनाल्ड्सचा फाउंडर रे क्रॉकच्या जीवनावरती आधारित एक फाउंडर ह्या नावाचाच एक चित्रपट आहे आणि त्याच्यावरती एक 3 शब्दांचं एक वाक्य आहे, फार पॉवरफुल वाक्य आहे, परसर्वनन्स बीट्स जीनियस. एकदा का हे तुम्हाला चिकाटी आणि पाठपुरावा आले की मग तुम्ही किती इंटेलिजंट आहात त्याचा फारसा फरक पडत नाही, ते स्वप्न साकार होण्याची शक्यता तयार होऊन जाते. मग आता ही जी 5 गोष्टी सांगितल्या हेच बिझनेसचा सक्सेस मंत्र आहे का? ह्याच बिझनेसमध्ये यशस्वी होण्याच्या टिप्स आहेत का? तर उत्तर आहे नाही. बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचा कुठलाही असा फॉर्म्युला नाहीये. जो फॉर्म्युला माझ्यासाठी लागू होतो तो कदाचित तुमच्यासाठी लागू होणार नाही. व्हेनेव्हर आय फाइंड की टू सक्सेस समवन चेंजेस द लॉक असं कोणीतरी म्हणून गेलं. मग करायचं काय याच्यावरती, मग ह्याला पुढे आणायचं कसं या 5 गोष्टी? तर एक ज्याला आपण स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट म्हणतो तो एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे आणि हा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरला बिलकुल लागू आहे. हा फक्त दुर्दैवाने कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवला जातो. त्याला आपण श्वेतपत्रिका म्हणूया, एखादा व्हाईट पेपर म्हणूया. सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्यामध्ये आपले जे मूळ सिद्धांत आहेत जगण्याचे आणि पर्यायाने आपल्या व्यवसायाचे आणि मूळ उद्देश काय हे शोधून घेण्याची गरज असते. आपण सगळं हे का करतो, आपण हे सगळं कशासाठी करतो, आपण केव्हा कधी कसं कुठे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो, ती मिळतातही, पण का करतोय ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण शोधत नाही कारण ते अवघड असत. आर्थिक उद्देश वेगळा आणि मूळ उद्देश वेगळा, कोर पर्पज वेगळा. हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की व्यवसायाचा ढाचा, व्यवसायाचा पाया उभं करणं हे सोपं पडून जातं आणि मग वेगवेगळे मॅनेजमेंटचे जे टूल्स आणि टेक्निक्स ते आपल्या मदतीला येतात, स्वॉट अनालिसिस सारखे, की ज्याच्यावरती मग आपल्या स्ट्रेंथ, आपल्या विकनेसेस याच्यावरती आपण काम करू शकतो, ते शोधू शकतो, त्याच्यावरती ऍक्शनेबल्स आपण काढू शकतो आणि त्या ऍक्शनेबल्सना नंतर मग आपण जे आपला लर्निंग अनलर्निंग, कृतिशीलता, निर्णय क्षमता, परसर्वरन्स या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या त्याच्यावरून आपण काम करू शकतो. 2 महत्वाचे डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये माझ्यासारखे इंजिनियर झालेले उद्योजक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात, ते म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आणि ह्युमन असेट डिपार्टमेंट. कारण हे डिपार्टमेंट महत्वाचे आहेत हे बऱ्याचदा आमच्या लक्षातच येत नाही, कारण आम्ही आमच्या टेक्निकल स्किल्सच्या खूप प्रेमात पडलेलो असतो. पण व्यवसायाची एक कक्षा ओलांडल्यानंतर बिझनेस इज ऑल अबाउट मॅनेजिंग फायनान्स अँड टेकिंग केअर ऑफ ह्युमन असेट या कन्क्ल्युजन पर्यंत मी आता आलेलो आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं ते म्हणजे स्वतःवरती सातत्याने काम करत राहणे. बऱ्याचदा काय होतं की एकदा ती एंटरप्रेनरची टोपी आपल्या डोक्यावरती बसली की सूर्याखालील सर्व विषयांचं आपल्याला ज्ञान आहे असा एक काहीतरी विचित्र साक्षात्कार आपल्याला होतो. पहिल्यांदा ती टोपी फेकून द्यायला पाहिजे आणि मग सोशल नेटवर्किंग म्हणा किंवा आपली वाचन संस्कृती म्हणा, असं म्हटलं जातं की ऑल ग्रेट लीडर्स आर गुड रीडर्स. किंवा एखादा ट्रेनिंग सातत्याने करणं म्हणा, आपल्याला स्वतःला मेंटर शोधणं म्हणा, इनफॅक्ट स्वतःचं फिजिक, स्वतःची तब्येत, स्वतःची हेल्थ चांगली ठेवणं हे सुद्धा व्यवसाय चांगल्या पद्धतीने ग्रो करण्यासाठीचं एक मोठं कारण असतं. अदरवाईज दुर्दैवाने आपण बघितलेल्या 2 केसेस आत्या झुंझुनवाला सरांची आणि तांती सरांच्या. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि व्यवसाय जो आहे तो फ्लोट होऊ शकतो, सर्व्हाइव्ह होऊ शकतो आणि कुणास ठाऊक थ्राईव्ह होऊ शकतो, ती शक्यता तयार होते
जन्म मेरणाच्या फेरामध्ये आपल्याला फक्त शक्यताच तयार करतात, त्यात खात्री कुठल्याच गोष्टीची नसते. अमृतवेल कादंबरीमध्ये खांडेकर सरांनी फार छान वाक्य लिहिलं, थोडस अलंकारिक वाक्य आहे ऍक्च्युली, पण त्याच्यातला मनुष्य हा शब्द जर आपण उद्योजक या शब्दाने रिप्लेस केला तर उद्योजकाची अतिशय अप्रोप्रिएट व्याख्या त्याच्यातनं तयार होते. खांडेकर लिहून गेलेत की भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाहीये, मानवाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडांनी कटकटून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीचा आनंद लुटणं, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलाने त्याच्या तुकड्यावरून दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला आज उद्योजक म्हणून मला इथे बोलवलंय, मी तुम्हाला एवढं खात्रीने सांगू शकतो की उद्योजक म्हणून जर मला इथे बोलवू शकतात तर या हॉलमध्येच नाही तर पुण्यातल्या 90% लोकांना उद्योजक बनण्याचा चान्स आहे. तुमच्यातल्या उद्योजकाला आणि तुमच्या उद्योजकीय प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. मी सलील चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर या